चंद्रपुर के तापमान में इस साल कई रिकॉर्ड दर्ज किए गए। इसके बाद जिले में प्रदूषण लगातार बढ़ता जा रहा है। पिछले 3 माह में चंद्रपुर शहर में केवल 31 दिन आरोग्य के लिए स्वस्थ माने गए हैं, जबकि शेष 60 दिन अस्वस्थ बताए गए हैं। चंद्रपुर शहर में वायु प्रदूषण फिर से बढ़ने लगा है। यह प्रदूषण नियंत्रण बोर्ड के जनवरी से मई 2022 तक 5 महीने के आंकड़ों से स्पष्ट है। जनवरी से मई तक के 151 दिनों में चंद्रपुर शहर में 47 दिन स्वास्थ्य के लिए अच्छे रहे और 98 दिन प्रदूषित रहे। गर्मी के 151 दिनों में से शहर के निकट औद्योगिक क्षेत्र में केवल 33 दिन अच्छे रहे, जबकि 115 दिन प्रदूषित रहे। पर्यावरणविदों का कहना है कि चंद्रपुर शहर में प्रदूषण से संबंधित बीमारियों और मौतों की बढ़ती घटनाओं को देखते हुए इस प्रदूषण को कम करना जरूरी है। चंद्रपूर हे गेल्या 12 वर्षापासून औद्योगिक क्षेत्र आणि अत्यंत प्रदूषित क्षेत्र म्हणून गणले जाते आहे आणि महाराष्ट्रात आज आपला 2रा नंबर आहे आणि भारतामध्ये आपला 27वा नंबर आहे या प्रदूषणामध्ये आज आहे। आणि दरवर्षी कधी ना कधी शासन प्रशासनाकडून काही ना काही सुधारणा करण्याचा प्रयत्न होतो। 3 ॲक्शन प्लॅन जवळजवळ लावण्यात आलेले आहे, परंतु अजूनही सुधारणा झालेली नाही आहे। जसं औद्योगिक प्रदूषण वाढलेलं आहे, त्याचप्रकारे नागरिकांचं पण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। म्हणजे वाहनांची संख्या दरवर्षी वाढत आहेत, रस्ते साफ नसतात, कोळसा इथे जाळला जातो, कचरा जाळला जातो आणि एकूणच बांधकामाचं एक क्षेत्र म्हणून सतत शहरामध्ये प्रदूषण असतं। म्हणजे चंद्रपूर शहराचा इक्यूआय जो आपण जर पाहिला तर 150 ते 250 पर्यंत हा इक्यूआय असतो आणि 50च्यावर इक्यूआय असेल तर ते प्रदूषित मानलं जातं। आणि आपला कधीकधी तर दिवाळीच्या दरम्यान तर 400 ते 500 आपला इक्यूआय गेलेला होता। तर एकूणच हे प्रदूषण वाढतं आहे आणि ह्या प्रदूषणामुळं रोगराई जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे। म्हणजे कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहे, दमा, ब्रॉन्कायटिस, श्वसनाचे आजार हे सर्व वाढत आहे आणि हे कमी होत नाही आहे। आणि म्हणून हे जे वाढलेलं प्रदूषण आहे, पण त्याची आकडेवारी जर पाहिली तर हे लक्षात येतं की 98 दिवस शहरामध्ये प्रदूषित आहेत आणि खुटाळा ह्या क्षेत्रामध्ये 115 दिवस प्रदूषित आहेत। म्हणजे ही आकडेवारी एकदम जास्त धोकादायक असं वाटते आहे आणि म्हणून नागरिकांनी, प्रशासनाने या शहरामध्ये आता इलेक्ट्रिकची वाहनं आणली पाहिजे, CNGची वाहनं आणली पाहिजे, डिझेल पेट्रोलच्या वाहनांचा वापर कमी केला पाहिजे, सायकलचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, रस्ते सफाईसाठी सफाई जी यंत्र असते ते आणलं पाहिजे, कचरा जाळण्यावर प्रतिबंध, कोळसा जाळण्यावर प्रतिबंध आणि औद्योगिक ज्या काही सुधारणा आहेत त्या केल्या तर आपलं प्रदूषण शहरामधलं कमी होण्याची शक्यता आहे।